प्रकल्प आहे हा कृषी व पूरक उत्पादन जे आहे त्याची एक मूल्य साखळी विकसित करू ज्यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या कंपन्या असतील, शेतकरी समूह असतील, गट असतील, बचत गट असतील, अशा शेतकऱ्यांच्या गट आणि समूहांचा एक त्याची एक साखळी निर्माण करून त्याच्यावर शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खाजगी उद्योगांच्या पर्यंत मार्केट ज्याला म्हणतो आपण बाजाराशी जोडण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये अगदी एम टू एम म्हणजे एकात्मिक मूल्य साखळी हा याचा गाभा आहे. आणि हा सर्व हा जो कार्यक्रम आहे हा 2100 कोटी रुपयाचा पूर्ण प्रकल्प आहे. या 2100 कोटीमध्ये जागतिक बँकेचं त्याच्यामध्ये 70% सहभाग असणार आहे. मुंबई राज्य शासन आणि BSKF माध्यमातून याच्यामध्ये आपण जवळपास 300 जे प्रकल्प आहेत ते 300 प्रकल्प हाते घेण्याचा याच्यामधला उद्दिष्ट आहे. आणि जवळपास आपण 1,000,000 शेतकरी या पूर्ण प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये जे डायरेक्ट मार्केटची मूल्यवर्धित साखळी जी आहे कारण हा जो मधातला जो इंटरमिजिएटरी आहे तो कमी करून डायरेक्ट मूल्यवर्धित साखळीच्या माध्यमातून थेट बाजारपेठेशी जोडण्याचा प्रकल्प असणार आहे. त्यासोबत जवळपास 3,00,000 शेतकरी हे कॉटनच्या माध्यमातून महा कॉटनचा एक इनिशिएटिव्ह आहे त्याच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहे. कारण डायरेक्ट म्हणजे शेतकऱ्याच्या कापसापासून ते बेल विक्रीपर्यंतची जी व्यवस्था आहे आज कापूस जो आहे शेतकऱ्याला कोणातरी वापरायला धोका लागतो मग जिनिंग कोणीतरी वेगळं करतं प्रेसिंग करतं आणि त्या पद्धतीनं मागतो. या प्रक्रियेमध्ये कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून एक महापोर्टची जेनिंग केली की 3,00,000 शेतकरी याच्या माध्यमातून जोडणार. तर हा असा एकूण एक मूल्यवर्धित जरा एंड टू एंड मार्केटशी जोडणारा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने आपण करणार आहोत. याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा एकूणच जो टार्गेट जो आपला आहे मार्केटशी जोडण्याचा सरळ आणि त्याची एक प्रॉफिटेबिलिटी ह्या सेक्टरची वाढवण्याचा हा सर्व कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचं तत्वत सॉफ्ट लॉन्चिंग जे आहे मागच्या डिसेंबरमध्ये झालेलं होतं आणि आता जागतिक बँकेसोबत करार करण्याच्या आणि ॲक्च्युअल ज्याला रोलआउट जे म्हणून कशाची डब्ल्यू साहेब जागतिक बँक काय करणार याच्यामध्ये तुम्ही काय टाईप करणार आहात? जागतिक बँका याच्यामधनं आपल्याला 70% खर्च स्वरूपात देणार आहेत आणि जागतिक बँकेचा प्रकल्पाचा मूळ उद्देश असतो की त्यांची जी टेक्निकल एक्सपर्टाईज आहे इंटरनॅशनल टेक्निकल एक्सपर्टाईज आहे काही बाबतीमध्ये कारण नॉलेज जे बेस्ड आहे ते नॉलेज बेस आपल्याला याच्यामध्ये जागतिक बँकेच्या आणि याचा जो व्याजदर आहे तो फार कमी व्याजदर आहे. म्हणजे आज साधारणपणे आपण जर प्रचलित व्याजदराच्या याच्यात पाहिला तर त्याचा एक साधारणपणे 2.5 ते 3% व्याजाला ते म्हणजे म्हणून तो अत्यंत कमी व्याजदरामध्ये जरी असते पैशापेक्षाही त्यांची जी एक्सपर्टाईज आहे इंटरनॅशनल ती आपल्याला याच्यामध्ये